रसिको सुस्वागतम. देवगंधर्व भास्करबुवा बखले, मराठी नाट्यसंगीताचे अनन्य शिल्पकार, या कार्यक्रमाच्या 25व्या भागात आपले मनपूर्वक स्वागत. गेल्या भागात आपण 1905 साली बुवांनी धारवाडला नोकरी घेणे, बालगंधर्वांशी त्यांची पहिली भेट होणे आणि बालगंधर्वांना बुवांनी नाट्यसंगीताची तालीम देण्याविषयी जाणून घेतले. आता ह्या भागात आपण 1905 साली हरिवल्लभ संगीत मेळ्यामध्ये बुवांना सुवर्णपदक प्रदान झाले त्याविषयी आणि 1905-6च्या 2 वर्षातील इतर घटनांविषयी जाणून घेणार आहोत. सोबत स्वयंवर नाटकातले नृपकन्या तव जाया हे पद पंडिता माणिक वर्मा आणि बालगंधर्व यांच्या आवाजात आणि हे पद ज्या नामारो पिचकारी या बंदिशीवर आधारित आहे ती बंदिश मलकाजान यांच्या आवाजात ऐकणार आहोत. नेहमीप्रमाणे पदाचे आणि बंदिशीविषयीचे रसग्रहण अर्थातच प्राध्यापक चैतन्य कुंटे करणार आहेत. रसिको, तर पुढे जाण्याआधी ऐकूया नाट्यपद पंडिता माणिक वर्मा यांच्या आवाजात. रूपकन्या तव जाया, रसिको, जालंधरमध्ये 1890 पासून अशी प्रथा होती की जे कोणी कलाकार तिथे येतील त्यांचं गाणं प्रथम पंडित तुलाराम ऐकत आणि त्यांच्या दृष्टीनं जर तो कलाकार योग्य ठरला तर तिथले सुप्रसिद्ध वीणावादक टिक्का राजा प्रतापसिंह यांच्या राजभवनात त्यांची हजेरी लागे. महाराजा प्रतापसिंह हे उत्कृष्ट कलावंत आणि रसिक होते.
त्यांच्या पसंतीला गायनवादन उतरलं तर त्या कलावंताला दुसऱ्या महाराजांचं बोलावणं येऊन त्याचा सन्मान वगैरे होई. एक मात्र होते, महाराजा प्रतापसिंह चुपचाप गंभीरपणे तारीफ न करता गायकाचं रात्रभर गाणं ऐकत असत, त्यामुळे अनेकांना ते अरसिक वाटत. कलाकारांना ते अरसिक वाटतात हेही महाराजा प्रतापसिंहांना माहिती होतं. अशा या शीख महाराजांसमोर 31 डिसेंबर 1905 या दिवशी रात्री भास्कर बुवांचे गाणे तुलारामजींनी ठरवले. मैफिलीची सुरुवात बुवांनी दरबारी कानडातल्या तू ऐसो करीम रहीम पाक परवर दिगार या ख्यालानं केली. रसिको, पुढे जाण्याआधी ऐकूया पंडित शरद साठे यांच्या आवाजात बुवांनी म्हटलेली दरबारी कानडातली बंदिश तू ऐसो करीम रहीम पाक परवर दिगार. तू ऐसो करीम रहीम ए तू ऐसो करीम ए तू ऐसो करीम तू ऐसो करीम रहीम ए तू ऐसो करीम करीम तू ऐसो करीम रहीम ए तू ऐसो करीम हकीम पाक परवर दिगार तू ऐसो करीम हे करीम पाक परवर दिगार तू ऐसो करीम ऐसो करीम रहीम पाक परवर दिगार गरबी गरबी को गर्व दूर कर दारत एक छिन में दुखिया को मोरे दाता तू ऐसो करे तू ऐसो करे रहीम हकीम पाक परवर दिगार गरबी को गर्व दूर कर दारत एक छिन में दुखिया को मोर दाता तू ऐसो करी करीम तू ऐसो ही करी तू ऐसो करी मे तू ऐसो करी एक छिन में दुखिया को मोर दाता जो मन की चासो पूजो सदा रंगीले को दीन दुनी जो करीम रहीम हकीम पाक परवर दिगार तू ऐसो दिगार तू ऐसो
देगा तू सोई रसिको। बुवांनी जसजशी बढत सुरू केली तसतसे टिक्का साहेब प्रसन्न मुद्रेनं स्वतःचं आसन सोडून सरकत सरकत शेवटी बुवांच्या जवळ येऊन बसले। त्यांनी बुवांना क्षणभर गाणं थांबवण्याची विनंती केली आणि पंडित तुलारामजींना म्हणाले, तोलो पंडित, मी अरसिक नाही, आता माझं मस्तक पहा डुलतं आहे की नाही ते। भास्कर बुवांच्या गाण्यासला ते नेहमीच डुलेल। आज मी मंत्रमुग्ध झालो आहे। यापुढे कोणाही गायकाला माझ्यापुढे गायचा आग्रह करू नका। तुम्हीच त्यांचं गाणं ऐका, मी तुम्हाला कार्यक्रमासाठी पैसे देईन, पण यापुढे मी फक्त भास्कर बुवांचं गाणं ऐकेन। मग मैफिल पुन्हा रंगली। टिक्कासाहेब बुवांचे भक्त झाले। 1912 साली ते दिवंगत झाले तोपर्यंत हा संबंध आणि ही प्रथा दृढ होती। रसिको, 1905 या वर्षी सर्वश्रेष्ठ गवयाचा मान बुवांना मिळाला। त्या वर्षापासून सर्वोत्तम कलाकाराला हरिवल्लभ समाधीच्या वतीनं एक बहुमोल बनारसी पटका आणि सर्व गायक वादकांच्या वतीनं 1.5 तोळ्याचे सुवर्ण पदक देण्याची योजना ठरली। हे पदक पहिल्याच वर्षी भास्कर बुवांना देण्याचं एकमेतानं ठरलं। त्यासाठी एक खास समारंभ योजण्यात आला। सर्व गायक वादकांना व्यासपीठावर बसवलं। बुवा मध्यभागी होते आणि त्यांच्या बाजूला होते पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर। पंडित तुलारामजी सुवर्ण पदक द्यायला आले तर बुवांनी उठून ते पदक घेतलं आणि पलुस्करांच्या कोटाला लावले। पंडित पलुस्करांनी ते पदक काढून घेतलं आणि म्हणाले, तुलारामजी, तुम्ही हे पदक बुवांच्याच कोटाला लावा। त्यावर बुवा म्हणाले, मला नको हे, हा मान पंडित विष्णू दिगंबरांना शोभतो, कारण त्यांच्यामुळे माझ्यासाठी इतकी सुंदर परिस्थिती निर्माण झाली। कोणीच कोणाचे ऐकेना, शेवटी भास्कर बुवांनी पदक बनवणाऱ्या निक्का सोनारालाच हाक मारली आणि त्याच्या कोटाला ते पदक लावले। त्यावेळपासून दरवेळी असं पदक मिळाले की बुवा त्याचे दागिने करून नातेवाईकांना शिष्यांना वाटून टाकत। कोणी विचारलं, असं का करता? यावर ते सांगत, साधना करून कंठ सौंदर्यानंच फक्त आत्मा आणि परमात्मा प्रसन्न होतो। सफल गायकाचं बक्षीस हे सफल गायनच होऊ शकतं। सुवर्णपदक धारण करून आत्मगौरव करणं ही मोठी आत्मवंचना होते। स्वतःच्या अभिमानाला धोक्यात घातल्यासारखं होतं। छातीवर पदक धारण केलेला गायक काही कारणानं उत्तम गाऊ शकला नाही तर त्या पदकानं त्याचं विडंबन मात्र होईल आणि माझ्या अहंतेला तर मैफल बेहोश करणारं गायन हेच अलंकार म्हणून हवं आहे। रसिको, वरील सर्व घटना चालू असताना एकीकडे बुवांची धारवाडला नोकरी चालूच होती। बळवंतराव सहस्रबुद्धे रजेची सोय करत होते, त्यामुळे बुवांचे दौरे व्यवस्थित चालू होते। बुवा धारवाडमध्ये राहायला आल्यामुळे संगीतप्रेमी मंडळींमध्ये उत्साह शिरला होता। बुवांजवळ अनेक शिष्य शिकत, त्यात हिराबाई पेडणेकर आणि ताराबाई शिरोडकर पण होत्या। नव्या वर्षात म्हणजे 1906 च्या मध्ये रामनवमीच्या उत्सवाला आणि संगीत परिषदेसाठी बुवांच्या 2 मैफिली बंगलोरला झाल्या। बुवांना धारवाडमध्येच राहण्यासाठी उत्साह वाटावा म्हणून त्यांचा सत्कार समारंभ करून त्यांना सुवर्णपदक देण्याचे काही गानप्रेमी मंडळींनी ठरवले आणि हा समारंभ ऑगस्ट 1906 च्या 3 आठवड्यात साजरा झाला। 1907 मध्ये किर्लोस्कर कंपनीनं मिरजेहून मुक्काम हलवला आणि पुण्यात गुप्तमंजूष या नव्या नाटकाच्या तयारीनं ही मंडळी दाखल झाली। किर्लोस्कर मंडळीच्या ह्या पहिल्या प्रयोगाला भास्कर बुवा आणि गोविंदराव टेंबे हजर राहिले होते। किर्लोस्कर कंपनीत नटांना मार्गदर्शन करणे, गावोगावी मैफिल करणे, विद्वानांबरोबर संगीत चर्चा करणे आणि वाढता संसार सांभाळणे या साऱ्या जबाबदाऱ्या बुवा पार पाडित होते। कंपनीत बुवा आले की बालगंधर्व बुवांना सोडतच नसत। बुवांचं गाणं तहान भूक विसरून ऐकत। बालगंधर्वांच्याही आता मैफिली होऊ लागल्या होत्या। कृष्ण मुरारी या बुवांच्या आवडत्या पदानं ते मैफिलीला सुरुवात करत आणि रामराज्य वियोगामधल्या धन्य जाहला राम पाहिला
या भैरवीनं सांगता करत. पुढे पुढे तर शेवटी नका टाकून जाऊ, डावा डोळा माझा पाण्यानं भरला ही शृंगारिक लावणीही म्हणत. भास्करबुवा देखील हे पद नेहमी म्हणत असत. त्यांचंच अनुकरण आता बालगंधर्वही करायला लागले होते. रसिको, पुढे जाण्याआधी भास्करबुवा आणि बालगंधर्व गायचे ते कृष्ण मुरारी हे पद आणि धन्य जाहला राम पाहिला हे रामराज्य वियोग नाटकामधलं पद खुद्द बालगंधर्वांच्या आवाजात ऐकूया आणि मग पुढे जाऊया.
रसिको, महाराष्ट्रातील ख्यातकीर्त शिल्पकार, चित्रकार, संगीततज्ज्ञ, साहित्यिक व ज्योतिषशास्त्राचे जाणकार पद्मश्री श्री र. कृ. फडके म्हणजे रघुनाथ कृष्णाजी फडके ज्यांनी बुवांच्या मैफिलीमध्ये तबल्याची साथ पण केली होती ते म्हणतात, माझ्या संगीतविषयक स्मृती सुवर्णकोंदणात संगीताचार्य भास्करबुवा बखले हे बहुमोल हिऱ्याप्रमाणे प्रकाशित झालेले आहेत. भास्करबुवांचे गाणे प्रथम ऐकले त्याच्या काही दिवस आधी मणेरीकर मास्तर मला म्हणाले, काय फडके, काल बुवांच्या गाण्याला तुम्ही नव्हता हो. गाणं असं काही रंगलं की आम्हाला रडूच कोसळले. गाण्याचा परिणाम रडण्यानं होणं हे मला अघटितच वाटले. रंगलेल्या मैफिलीचे असे वर्णन माझ्या कधी ऐकण्यातसुद्धा आले नव्हते. ही अतिरंजित प्रशंसा पाहून विपर्यस्तपणा तो काय वेगळा असावा असे मनातल्या मनात म्हणत, हा लाभ घडला नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करून मी शिष्टाचार दाखवला. यानंतर काही दिवसांनी मुंबईच्या हिराबागेत भास्करावांचा सकाळचा कार्यक्रम होता. मी त्या कार्यक्रमाला गेलो. बुवासाहेबांनी सुप्रसन्न वृत्तीनं तोडी रागातील ख्यालाची चीज सुरू केली. थोड्या अवधीतच श्रोते भारले गेले. टाचणी पडली तरी आवाज ऐकू यावा अशी स्तब्धता पसरली होती. आणि अशा तन्मय स्थितीत तोडी रागातील विवक्षित स्वरांचा असा काही प्रभाव माझ्यावर होऊ लागला की माझे मला समजेना की हा कायतरी चमत्कार आहे. माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा कोसळू लागल्या. एकीकडे मला या प्रकाराचं हसू येत होतं, पण माझी खात्री झाली की मास्तर मणेरीकरांचं म्हणणे अक्षरशः खरे होते. रसिको, आणि आता ऐकूया स्वयंवर नाटकातले नृपकन्या तव जाया हे पद बालगंधर्व यांच्या आवाजात. आणि हे पद ज्या ना मारो पिचकारी या बंदिशीवर आधारित आहे ती बंदिश मलकाजान यांच्या आवाजात. आणि ह्या पदाचे आणि बंदिशीचे रसग्रहण अर्थातच प्राध्यापक चैतन्य कुंटे यांच्याकडून आपण ऐकणार आहोत. Yeah.
गेल्या भागामध्ये जी आपण रुक्मिणीची परिस्थिती पाहिली की ती गोकुळात असल्यासारखीच वागायला लागलेली आहे, त्या ट्रान्समध्ये गेलेली आहे, किंवा श्रीकृष्णाची मी राधा होती, तोच हा प्रकार पुढे चाललेला हा खा प्रवेश मध्ये वाक्य आहेत इतरांची, पण ह्याच्यात तर ती आणखीन पुढे जाऊन म्हणते की मी गवळणच झाले, यमुनेवरनं मी डोक्यावरती घागर भरून आणती आहे, आणि मग कृष्णानं खडा मारला आणि मी ओली चिंब झाले. पण त्याच वेळेस ती तिला आठवतं, म्हणजे गमतीशीर असं आहे की ती म्हणते की ही रुक्मिणी काही गवळण झाली असली तरी मूळची राजकन्या आहे, मला नाही गडे इतके निर्लज्ज होता यायचं. म्हणजे ती जी ओले चिंब झाली म्हणजे ती मनात ती कल्पना पण करते की मी गवळण झाले, घडा त्याने फोडला आहे, अख्खी ओले चिंब झाले, पण त्याच वेळेस ती म्हणते की मी, आणि मग हे पद येते आणि नृपकन्या तव जाया आर्या, काय सांगाल त्या विषयी? अंतरात वस्त्रात छादना विरल कराया, भिजविता का मम काय आर्या ते म्हणते. तर हा जो नर्मश्रंगार आहे तो फार छान रीतीने या पदात येतो, आणि त्यासाठी भास्करबुवांनी नाम आरोपीची कार ही भैरवीतली ठुमरी योजली आहे, मुळात दीपचंदीतली, ती आता इथे गंधर्व ठेकात गाली जाते किंवा दीपचंदीत गाली जाते. तर थोडा ह्याच्यात फरक केला की मूळ ठुमरीपेक्षा भास्करबुवांनी याची धाटणी बदलली असावी असं वाटतं, किंवा कदाचित नंतर गाता येतं बालगंधर्वांच्या ह्याच्यात थोडा काही बदल झाला असावा असेल, पण जो बदल झाला तो फार मोहक आहे, कारण ह्या पदात शब्दांना जो अभिप्रेत भाव आहे तो पुरा त्या गाण्यात येतो. तसं बघता बालगंधर्वांच्या बाबतीत सांगता येतं की जसे यमन सारखा सगळ्या तीव्र स्वरांचा राग त्यांच्या काळात जितका शोभायचा, तेवढंच भैरवीसारखी ही सगळ्या कोमल स्वरांची रागिणी ती त्यांच्या काळात फार शोभायची, आणि त्यातली जी फिरत आहे ती बालगंधर्वांच्या काळातनं फार अद्वितीय अशी याची. आणि या नृपकन्या तव जयामध्ये आपल्याला त्याचा अत्यंत सुंदर प्रत्यय येतो, आणि ह्याच्यातला हा जो विनयवती असण्याचा भाग आहे किंवा नृपकन्या आहे मी आणि मी ही लाज सोडून मी खाली पातळी उतरणार नाही असा जो एक भाव आहे तो ह्या पदाच्या गायनात फार चांगला बालगंधर्व वठवत असत असं दिसतं. त्यांच्या ध्वनीमुद्रिकातनं तो खूप सुंदर दिसतो. पुढच्या काळात आपल्याला माणिक वर्मांची पण याची ध्वनीमुद्रिका त्यातही ते जाणवतं. याचं कारण अर्थ तेच आहे की बालगंधर्वांचे जे अनेक वर्ष साथ करणारे जे संगीतकार केशवराव कांबळे त्यांचं मार्गदर्शन माणिकबाईंना याच्यासाठी मिळालं होतं. हरिभाऊ देशपांडे त्यांचंही मार्गदर्शन त्यांना मिळत असे, त्यामुळे बालगंधर्वांची जी गायकी आणि त्या पदानुसार म्हणजे
त्या प्रसंगानुसार पात्रानुसार ते पद कसं गायचं याचा जो विचार होता तो मला वाटतं नकळत पुढे झिरपला असणार आहे. आणि तसं बघता बालगंधर्व या पद गाताना दोन्ही ऋषभ दोन्ही दैवत इतके सुंदर वापरायचे आपण रेकॉर्ड ऐकू म्हणजे याची कल्पना येईल. मूळ बंदिशीची काय वैशिष्ट्य आहेत? मूळ बंदिशीमध्ये पुन्हा नावारोपीची कारी ही होरीची ठुमरी आहे. बर. आणि त्यामध्ये हेच आहे म्हणजे दोन्ही ऋषभ दोन्ही दैवत फार सुंदर रीतीने येतात. आणि मलकाजांची मला वाटतं याची रेकॉर्ड आहे ती आपण ऐकू म्हणजे यात मूळ रचनेत आणि या भैरवीच्या या पदामध्ये काय फरक झालाय ते आपल्याला लक्षात येईल. नक्कीच रसिकांच्या लक्षात येईल. आपण इथेच थांबूया या पदावरती आणि पुढच्या भागामध्ये आणखीन एक पद आणि बंदिश घेऊया. आभार. रसिको, पुढल्या भागात आपण 1907 साली म्हैसूर दरबारातील बुवांच्या मैफिलीविषयी आणि अब्दुल करीम खा साहेब आणि बुवांच्या एकमेकांविषयीच्या आदराविषयी जाणून घेणार आहोत. सोबत स्वयंवर नाटकातले वैरी मारायला हे पद विदुषी आशा खाडीलकर आणि बालगंधर्व यांच्या आवाजात आणि हे पद ज्या कृष्ण माधव राम या बंदिशीवर आधारित आहे ती बंदिश पंडिता पद्मावती शाळीग्राम आणि पंडित दिनकर कैकेणी यांच्या आवाजात ऐकणार आहोत तेव्हा तो पाहायला विसरू नका.